पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट. कळंबोली ते शेडूंग या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 रुंदीकरणाचे काम भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे होत असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. 197 कोटी खर्च असलेले हे काम 2 कंपन्यांना देण्यात आलंय. रस्त्याच्या मार्गिका आणि पूल जवळपास तयार झालेत. कोणी ते द्रुतगती महामार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलावरून वाहतूक सुरू झाली असून येथील वाहतूक कोंडी कमी झाली आहे. कळंबोली आणि खांदा वसाहतीतील उड्डाण पूल आणि भुयारी मार्गाचे कामही प्रगतीपथावर आहे. कळंबोली नवीन पनवेल खांदा वसाहत पनवेल भिंगारी काळुंद्रे कोण या भागात नागरीकरण झपाट्याने वाढले असल्याने लोकवस्तीत भर पडली आहे. त्याच तुलनेत वाहनांच्या संख्येचा आलेखही वाढत आहे. त्यातूनच वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत असून ही समस्या दिवसेंदिवस अतिशय बिकट होत आहे. कळंबोली स्टील मार्केट खांदा वसाहत अजिवली येथे महामार्ग ओलांडताना अनेक पादचाऱ्यांचा बळी गेलाय. याशिवाय कळंबोली खांदा वसाहत तक्का भिंगारी येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे या महामार्गाचे रुंदीकरण करावे अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे केली होती व त्याचा सातत्यपूर्ण पाठपुरावाही केल्याने रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून या रस्त्याच्या रुंदीकरणाचे हाती घेण्यात आलेले काम आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळतोय.